नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला काळ्या तिळाचं तिळकुट करून दाखवणार आहे. त्यासाठी मी हे काळे तीळ घेतले आहेत. हे आपण लाडू बनवतो ते तीळ नाही आहे, ते चटणीचे तीळ आहेत. पाण्याकडे मिळतात त्याला सांगायचे की काळे तीळ लांबडेवाले दे की ते लोक देतात, ते तीळ आपण आणायचे. मी साफ करून घेतले आहेत आणि त्याला मी सुक्या कपड्याने पुसून घेतले आहेत. आता पुसणं गरजेचंच आहे. हे सुकं खोबरं आहे, किसून घेतलं आहे. मीठ आहे चवीप्रमाणे, लसूण आहे आणि हे लाल तिखट आहे. मी तवा गरम करायला ठेवला आहे. हे तीळ आपल्याला चांगले खरकूस भाजून घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये कधी कधी छोटे छोटे दगड असतात, चांगलं साफ करायचं आहे. मध्यम आचेवरच ह्याला भाजायचं आहे. हे भाकरीबरोबर खूप छान तिळकुट लागतं. नाचणीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा चटणी चपाती बरोबर किंवा आपण कोणत्या कोणत्या भाजीला पण हे वापरू शकतो. फणसाच्या भाजीला पण हे तिळकुट वापरतात. मध्यम आचेवरच ह्याला भाजायचं आहे. त्याला आपल्याला सतत ढवळतच राहायला पाहिजे, नाहीतर ते करपणार. सारखं आपण याचं हलवलं तर सगळे दाणे एकसारखे भाजतात. मी नेहमी सांगत असते जेव्हा जेव्हा भाजते तेव्हा. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. एक तीळ भाजत आले की त्याचा तडतड तडतड असा आवाज येतो. ते चांगले तडतडेपर्यंत भाजायचे. जेवढे तुम्ही खमंग भाजाल तेवढे तिळकुट ते खमंग सुवास त्याचा येईल आणि खमंग लागेल पण. आता आपले भाजले आहेत, गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायचं. भाजल्याच्या नंतर त्याला सुवास पण सुटतो. समजतं आपल्याला हे भाजलं म्हणून तडतड वाजतात ते. आणि हे तीळ आता धुवून पुसून घेणे गरजेचं आहे. ओल्या कपड्याने पण तुम्ही पुसून फॅनखाली सुकून नंतर तुम्ही भाजू शकता, कारण आता प्रदूषण पण वाढलं आहे, केमिकलचा भरपूर वापर होतो. हे गरम आहे, थोडे थंड करून घ्यायचे आहेत आणि त्याला आपल्याला मिक्सरमध्ये त्याची चटणी बनवायची आहे. तुम्ही खलबत्त्यात पण बनवू शकता, खलबत्त्यात खूप टेस्टी लागते. ही लसूण आहे, मी धुवून चांगल्या सुक्या कपड्याने पुसून घेतलेली आहे. नेहमी लसूण कांदा धुवूनच याचा वापर करावा. ही तुमच्यासाठी खास एक टीप आहे की लसूण कांदा धुवूनच वापर करावा. लसूण हे सुकं खोबरं आहे, ते भाजायचं नाहीये, आपण असंच टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तिखट तिखट तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे घ्यायचं. आणि हे मीठ थोडं जास्तच टाकायचं, कारण भाकरी बरोबर खाताना जरा खारट असेल तरच ते चांगलं लागतं. हे आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते. असं हे आपलं काळ्या तिळाचं तिळकूट तयार आहे. हे तिळकूट आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी नवनवीन रेसिपी टाकेन ते तुमच्यापर्यंत येईल. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही नवनवीन रेसिपी माझ्या बघू शकता. ह्याच्यामध्ये सुकं खोबरं आहे म्हणून ते तेलकट दिसतं. हे ही चटणी काही खराब होत नाही. याला थंड झालं की त्याला डब्यामध्ये भरून ठेवायची आणि केव्हाही आपण भाजी नसली तरी पण याची आपण खाऊ शकतो त्याच्याबरोबर. हे आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू.